एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून आपण महाराष्ट्र साजरा करतो, तसेच जागतिक पातळीवर एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो। तर कामगार म्हणजे काय? पैशाच्या मोबदल्यात शारीरिक आणि मानसिक श्रम करणारा प्रत्येक व्यक्ती, अशा व्यक्तींना आपण कामगार म्हणत असतो। 17व्या शतकाच्या मध्यापासून औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली होती। तर औद्योगिक क्रांती म्हणजे हस्त उद्योगापासून मानव यांत्रिक उद्योगाकडे वळाला होता, आणि ते यंत्र चालवण्यासाठी प्रचंड मनुष्यबळ लागणार होतं, म्हणजे कामगार लोक लागणार होते। म्हणून कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम व्हावं याच्यासाठी भरपूर कामगारांना घेतलं गेलं आणि त्यांच्याकडून खूप काम करून घेण्यात आलं। तर ते कामाचे तास त्यांचे 18 ते 20 किंवा 15 ते 16 असे त्यांचे कामाचे तास होते। त्यांना पगार कमी दिला जायचा, वागणूक चांगली दिली जात नव्हती, तर हे सगळं त्यांना सहन व्हायचं नाही। तर ह्या सगळ्या कारणांमुळे कामगार लोकांना खूप हालाकीचे दिवस आले होते। 19व्या शतकाच्या मध्यापासून कामगारांनी चळवळ सुरू केली आणि त्या चळवळीची मागणी अशी होती की कामाचे तास हे 8 तास झाले पाहिजेत, आम्हाला पगार चांगला दिला पाहिजे आणि एक सुट्टी तरी आठवड्याची पाहिजे, अशी त्यांच्या मागण्या होत्या। त्यानंतर ही चळवळ पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवात झाली, त्याच्या लागोपाठ अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही ठिकाणी कामगारांच्या चळवळी चालू झाल्या। या चळवळींमध्ये खूप कामगार मृत्युमुखी पडले, पोलिसांवर गोळीबार झाला आणि या सगळ्या धुमासाने शेवटी 1 मे 1890 या साली कामगारांच्या पूर्ण मागण्या मान्य केल्या गेल्या आणि त्या दिवशीपासून 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून जगभरात 80 देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो। तर भारतामध्ये हा दिवस 1 मे 1923 रोजी साजरा करण्यापासून सुरुवात झाली।